आणि आज जो इथे कार्यक्रम सुरू आहे, कार्यक्रम म्हणण्यापेक्षा स्पर्धा जी सुरू आहे, त्या आमच्या वेळेला असं होतं की आम्ही नुसतं स्पर्धेमध्ये जर घेतलं तरी 1, 2, 3 पारितोषिकं संपली आणि उत्तेजनं संपली की आम्हाला घरी पाठवायचं होतं, आम्हाला काही मिळालं नसेल. पण या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य आहे की इथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सर्टिफिकेट तर आहेच, पण त्याच्याबरोबर ट्रॉफीसुद्धा देणार आहे. तर बहुतेक मी बहुतेक बघायला आलो ते ट्रॉफी मला पण देतील अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच घरात सजवता येईल. कलारसिक एवढे आहेत की त्यांना म्हणजे वाव देण्यासाठी ऍक्च्युली हा कार्यक्रम, आणि वाव पेक्षाही आम्ही 2 वर्ष अक्षरशः सगळे घरी आहेत आणि कुठल्याही प्रकारचं सगळ्यांच्या घरात अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा त्यांना नव्याने उभारी मिळावी हा एकमेव हेतू या आम्ही दोन्ही संस्थांच्या मनी बाळगला आणि तो आज आम्ही वाटते परंतु करणार काय. आणि 60 एंट्री आपण घेतल्या आम्ही आधी, म्हणजे अक्षरशः आम्ही 5-7 दिवसातच आम्ही हे सगळं केलं, कारण थिएटरची वेळ घेणं आणि सगळं. मित्रांनो, कार्यक्रमाला आलो आहे, बघा चैतन्य आहे. चैतन्य पुढे पहिला ब्लॉग आपण बघितलं, शूट ते चैतन्य केलंय, सोबत मात्री साहेब आहेत आपले मित्र आणि गायक तांडेल उरणचे आपले तांडेल साहेब आहेत. तुमचंही स्वागत आपल्या चॅनलला. चलो मित्रांनो, आता पुढे आपण सगळे स्पर्धेत बघू कोण कोण येत आहे. ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी कोणी थोड असो अथवा सान, सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सुटले सगळ्या त्रासात, कुठल्या काय सगळ्या शारीरिक आणि मानसिक त्रासात कशा म्हणून अहो माझ्यावर बलात्कार झाला ना म्हणून कसं बोलता ऐकलंस का बलात्कार झालं. अगो ग बलात्कार झालं. काय बलात्कार झाला कट पडला बलात्कार झालाय असंही नाही बोल. मग अजून कसं बोलता अय्या बलात्कार झालाय, अय्या बलात्कार झालाय, सॉरी सॉरी हे आय्या चुकलं, हे आय्या असं शांत सोयीने केलंय. अहो अहो ताई येणच भेटत नव्हता ना
आता गावाकडे पुरुषाला काही कमी काम असते तुम्ही जे काही करायचं ते लई विचार करून करावं लागतंय. आता त्यांच्या पुरुषासोबत संबंध ठेवायचा याचा चॉईस त्यांना आहे. आमचं काय, आम्हाला आमच्याच बायकोसोबत किती बोलायचं कसं बोलायचं याला लिमिट असते. अहो खरंच मी बायकोच्या पुढे पुढे केलं तर गावातल्या बायकाच पाहिल्या म्हणतात आणि हसत्या पिढी पिढी का खुशी असताही असता बायका त्या पुरुषाबद्दल असं काय बोलतात. हे जर तुम्ही ऐकलं तर कापसापेक्षा जास्त पांढर पडाल. अशा वेळेला बायकाला जीव बी लावता येत नाही पण तरी बी निम्म्या रात्रीला आपण फुल ड्राय मारतो पण येळ काय ती ऍक्सेप्टच करीत नाही. ते पहाटेच तिला परसाकडला जावं लागतंय ना. परसाकडला म्हणजे नाही कळलं का शौचालय नाही का गेला तुम्ही म्हणाल घरचं शौचालय नाही का ती विद्याबाने एवढी घसा पुढून सांगती की बाबांनो टॉयलेट बांधा पण आमच्या बायका चाळीस म्हणून उघड्यावर जात नाही पाणी नसल्यामुळे जावं लागतंय. तरी बी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आमचा संघर्ष चालू आहे बरं का. नाही उरळून जाऊ नका पण खरंच मनापासून लई कौतुक वाटतं मला दीपिकाताईंच. आता हिवाळ्यात शेतात नुसती चक्कर टाकायची म्हटली तरी बी तोंडाला आणि कानाला आणि मग फ्लर गुंडाळून जाणारी माणसं आणि ते 24 तास एसीच्या हिवाळ्यात राहतात आणि छोट्या छोट्या चड्ड्या घालतात. त्यांची मेहनत काय कमी आहे वय. कधी कधी तर आम्हाला आमची लाज वाटती अंग भर कापड असून आम्ही तक्रारी करतो आणि ते अंगाला जागाला कापड नसताना जो जगाचं मनोरंजन करायचे डावचिल्लाय. हो काय कारण ते मला मानत नाही मानलं. मग काय ते किरवेज त्याच्यावरून मी काही एका पेपरवाल्याशी भांडली ना पटलं मला किलबेज ही राष्ट्रीय समस्या आहे तिच्या कोणावर झालंय राष्ट्रीय कर्तव्य. पण ते दिलं सोडून आणि एक पेपर आले बसलेत ना रिक्या मॅ चर्चा करी अहो मग कुणाचा मी जीव चिडल ना. पण टाइम बद्दल मला अरे तू कोण आहेस मला सांग तू कोण आहेस. हा अरे महाराजांचा मावळा आहेस तू महाराजांचा मावळा. चल चल उठ उठ आपली जमून बस चल 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 चल. मला दिसते ती सकाळ जेव्हा इथे दरबार भरलेला असायचा. दरबारात प्रत्येक जणाच्या मनात ओढ असायची की माझा राजा येईल. माझा राजा आला की त्याने चरण स्पर्श करून त्यांना मानाचा मुद्रा करायची. पण राजे जेव्हा मोहिमेवर जायचे तेव्हा त्यांच्या प्रत्येकाच्या मनात धास्ती असायची की माझा राजा कसा असेल सुखरूप असेल ना. हा वारा अजूनही जयघोष करतोय की छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि एवढंच नाही की हर हर महादेवाची जी गर्जना तो भवानी मातेचा जयघोष. हो मला आठवलं मला सगळं जाणत आहे म्हणून तिला न सांगता घरा बाहेर निघाले. बाहेर पाऊल टाकतात माझी म्हातारी म्हणजे माझी आई हा नाण्याने कधी कधी मी तिला म्हातारी बोलते. का गो इतके लवकर उठली मला मी खेडे गावातील एक गरीब शेतकरी. सकाळी लवकर उठतो माझ बैल आणि नांगर घेऊन मी शेतात जातो. दिवसभर तिचा राब राब राबतो. मी पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत शेतात काम करतो. काम करताना मी ऊन वारा पाऊस कशाची पर्वा करत नाही. मी माझ्या पिकाची चांगली काळजी घेतो.
त्याचं सपान बघतो पण पण हे सपान त्या निसर्गाच्या पायापुढं तुडवलं जात. ते घडत अवेळी पडणारे पावसामुळं तर कधी या दुष्काळामुळं तर गारपिटीला माझ्या पिकाचं खूप मोठं नुकसान होत. माझं कुटुंब जिंदाबाद जिंदाबाद. अरे कोण म्हणतंय घेणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. एसटी महामंडळाचा विजय असो, एसटी कामगार युनियनचा विजय असो, अरे कोण म्हणतंय घेणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही. नमस्कार, मी कामगार. जसे आमदार खासदार तसं मी कामगार. हॅलो, हो मीच बोलतो, विजय शिंदे. कोण बोलत आहे? अहो साहेब, 3 महिने झाले, फक्त 3 महिने झाले, तुमच्या बँकेचे हप्ते भरले नाही म्हणून तुम्ही मला फोन केले. 6 महिने झाले हो, 6 महिने झाले, आम्हाला आमचे पैसे मिळत नाही. आम्ही तुला फोन करायचं सांगायला साहेब. ऐक साहेब, ऐका, मी खरं सांगतोय, मी तुम्हाला तुमचे पैसे देतो, अहो काय काळजी करू नका. एका पैसे म्हणून देतो, खरंच सांगतो साहेब. हो नक्की नक्की देतो साहेब. आई, मी फक्त तुलाच ओळखत होते ग, आणखी कुणाचा स्पर्श देखील नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या 4 महिन्यात मी जे काही अनुभवलं ते फक्त तुझ्याच मुळे ग. आई तुला आठवतो का, ताई जेव्हा रडायची तेव्हा तू तिला समजावून सांगायची, रडू नकोस बाळा, आता तुझ्या बरोबर खेळायला एक छोटा आणि तुझा लाडका. मुन्नी एक हजरत है, अच्छा लगेगा. अब मेरा कुछ नहीं है. ए हीरो, ए चल तेरे लिए 500 जेब में पड़े लिए चिल्लर जैसी तेरी आऊंगा. साला 200 में पाऊंगा. क्या नहीं रो, सीधा ऊपर आया, मांगी की कीमत है कभी तू. आता मी हेच सांगितलं ना अगं, आता तू सांगितलं मी नाही म्हणून मी पुन्हा घेते.